लॅपटॉप कोणी धुतात का काय गय तुला नकटा कारभार कराय कोणी सांगितलं होतं मी माझ्या मनानं थोडी धुतलाय मला लक्ष्मीताईंनी सांगितलं होतं लॅपटॉप धु म्हणून मी खरंच सांगते मी नाही केलंय एक शब्दही बोलू नकोस माझा तुझ्यावर जो काही विश्वास होता ना तो पूर्णपणे उडून गेला आता हे का झालं तुमची लक्ष्मी म्हणून तिची पूजा करायला आली मी तुला माझ्या लॅपटॉपला पूजा करू देणार नाही उद्या केसची तारीख आहे तर कारखाना तर उभा करेनच आणि कायमचा लंडनला निघून जाईल तुझ्यासाठी सगळेच सारख्या तू आजपर्यंत कोणामध्ये भेदभाव केलेला नाही सगळ्यांचं कायम ऐकता तसंच आज माझ्या नवऱ्याचं बी ऐकून त्यांच्यावर तुझा आशीर्वाद राहू आज त्यांच्या केसचा निकाल त्यांना या केस मधून सोड तुझ्या पुढं सगळ्याच गोष्टीचा न्याय होतो तर मग आज यांना बी न्याय मिळतो यांना असं वाटतंय की माझ्यामुळे यांच्या स्वप्नांवर पाणी फेक तर तसं होऊ देऊ नको तुला तर माहिती काही नाही पण तरी यांच्या मनात माझ्याबद्दल जे काय असेल ते तसंच असू दे यांना यांची स्वप्न पूर्ण करायसाठी बाहेर गावी जायचं असेल तर जाऊ दे मी इथे आयुष्यभर त्यांची बायको म्हणून राहील फक्त त्यांची स्वप्न पूर्ण होईल त्यांना होणारा त्रास आता थांबू काही बी कळना झाले डोसक्याचा पार भुगावायला लागलाय इकडे ती केस माग घेतली तर हाईबतराव मला सोडणार नाही आणि केस माग नाही घेतली तर ती माणसं माझा जीव घेतील तिकडं आड आणि तिकडं ईर दोन्हीकडनं मी मरण आहेच ओ उगाच काहीतरी वंकाळ बोलू नका मी काय म्हणते आपण हैबतरावांना जाऊन ना आताच भेटूया त्यांच्या कानावर तरी इशे घालूया की कशाला असाय म्हणून आणि त्यांनी कोणतं पाऊल उचललंच नाही तर सरळ सांगून टाका मी कोर्टात सगळं खरं सांगतो म्हणून हा काही येडी झालीस का हा असं जर मी खरं सांगितलं ना तर लक्ष्मीचं लगीन मॉडल ती येऊन बसल घरात आपल्या डोसक्यावर ते काय बी होऊ द्या पण आपण आपलं जीव टांगणीला लावून नाही घ्यायचा मी तर म्हणते आपण आत्ता जाऊन हे पत्रावांना भेटूया बघू तरी काय म्हणते ते चला 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 लवकर तुम्ही चला हो चला काय सांगता कोण होती कोणती माणसं माहित नाही नाव तरी विचारायचं ना अहो कसं ना विचारणार त्यांनी एवढा मोठा कोलकायचा इथे नरड्याला लावला होता बोलायच्या आधीच मारायला सुरुवात केली म्हणतर तुमच्याकडे आलो मग काय म्हणणं काय तुझं आता आता आम्ही काय म्हणणार धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आमची काय बी बोललं तरी मरण माझच आहे की एक उपाय हाय मालक महेंद्र सुभाष सांगल तेच कोर्टात बोलायचं समजलं का काय बी काळजी करू नका निघा सुभाष हा संध्याकाळपर्यंत मला ती माणसं पाहिजे होय संध्याकाळ पातूर ती माणसं तुमच्या समोर हजर असतील बघा हा काय उभे इथे निघा हर्षवर्धन यायच्या आत निघा हे महेंद्र चल मला दाखव कुठं झालं ते सगळं नीट सांग चल माझी आजची काम आवरून तेवढी निघते मी हा
वा बाजूला, तू बाजूला रस्त्यातूनच नाही माझ्या घरातून आणि माझ्या संसारातून बाजूला हो. कालच्या काही गोष्टींवरून माझ्या लक्षात आलं की तू इथं फक्त भांडण लावायला आलीस म्हणून. आलंय बाई लक्षात? नाही मग काय करणार तुम्ही आता? कारण मी काय बाजूला व्हायची नाही. वहिनी मी तुला लई चांगलं सांगते, माझ्या घरादाराची आणि माझ्या संसाराची वाट लावू नको. आणि तुम्ही माझ्या घरादाराची आणि माझ्या संसाराची वाट लावली आहे त्याचं काय? मी काय वाट लावली ग? काय वाट लावली? चोराच्या उलट्या बोंबा. आम्हाला शहरात जायचं होतं, आम्हाला आमचा बिझनेस टाकायचा होता, तुमच्यामुळं, फक्त तुमच्यामुळं आमच्या सगळ्या सपनांची माती झाली आहे. त्याचं काय? अगं जा ना मग, कोणी अडवलंय तुम्हाला? अहो कसं जायचं? तुम्ही आपल्या जमिनीला कवटाळून बसलाय. बिझनेस टाकायला पैसा नको का? जमीन इकायची तर ती पी इकूत येत नाही. ताई तुम्हाला जर वाटत असेल ना मी तुमच्या संसारात न बाजूला बाब, तर मग जमीन इकायला परवानगी द्या. गावी नवरा बायको तुमच्या संसारात ना का, या गावात ना मी बाहेर जाऊ आणि राहू शहरात. अरे तुम्ही दोघं जाल ग? माझ्या आई बाबांनी कुठं जायचं कधी विचार केलाय का? ते कसे राहतील, काय खातील, कुठं जगतील? तुम्ही तर असं बोलता तसं का आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून जाणार? त्यांच्यासाठी घर ठेवून जाऊच की आम्ही? आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं म्हणाल तर ते तुम्ही नाही का करू शकणार? नाही एवढ्या मोठ्या सावकारीण बाईची सून आहात तुम्ही. दोन म्हाताऱ्यांना पोसायला जड जाईल बाई तुम्हाला. अजूनपर्यंत तुला एवढं पण कळलं नाही का ग की दुसऱ्यांच्या तुकड्यांवर आणि दुसऱ्यांच्या पैशांवर जगणारी माणसं नाहीत आम्ही. कष्ट करून स्वतःची भाकरी खाणारी माणसं जगायचं ना तर सन्मानाने जगू, नाही तर खुशाल मातीत मिळू, पण जमीन इग्नोर नाही. ठीक आहे ना काही तुझं, पण जो वर तुम्ही जमीन इकणार नाही तो वर मी तुमच्या संसारात ठाण मांडून राहणार. करा तुम्हाला जे काय करायचंय ते. तुम्हाला नीट सांगून कळत नाही बाय. वा बाजूला तारक का? आज पण काल सारखं काय काम आहे बाय? अरे ये तुफाने अरे चल रे बाबा, ए ऐक मग चल. अरे असं काय करायला लागलाय बाबा? अरे थोडंच काम आहे का? आता तू बी महेंद्रवाणी असा माझी परीक्षा घ्यायला लागला का? अरे त्याच्यापेक्षा लई चांगला आहेस तू. तू का असा वागायला लागलाय? ऐकणच झालंय बघ. अहो तो असा नाही ऐकायचा, रुसलाय ना. रुसायला काय झालंय? मी काहीच बोललो नाही त्याला. काय रस, मी काय बोललो का? एक काम करा, लक्ष्मीला फोन लावा, तिचं ऐकन ती. तुझ्या लक्ष्मी ताईशीच बोल. हा ती चांगलं बघ आता खडसावळ तुला. हॅलो. हॅलो. हा बाबा काय म्हणताय? हा तब्येत बरी आहे तुमची? मला काय धाड भरली आहे, मी बरा आहे. काय हो, काय झालं असं का बोलता? अगं तुफान आहे ग, ऐकणच झालंय बघ. कवाचा सांगतोय त्याला चल शेतात, लई काम पडली आहेत, येतच नाही. माहितीये मला वय झालंय त्याच, पण थोडं थोडं काम करायला नको वय, असं बसून बसून वाट व्हायचा त्याला. बरं द्या त्याच्याकडे फोन, मी बोलते त्याच्याशी. बोल बोल, तूच बोल. थांब जरा स्पीकर वर टाकतो. बोल आता तुझ्या लक्ष्मीताई, बोल ग. काय रे तुफान एवढ्या लवकर दमलास वय? अरे सगळ्यात जास्त तर कामाचा तूच आहेस. आणि आपल्या शेतात काही लई काम नाही बाबा, तेवढं उरक आणि मग कर की यार. मला सांग, कामाच्या माणसानं असं बसून भागत का? अरे आपल्या बाबांकडे बघ, अरे त्यांचा खरा आधार, खरा साथीदार तर तूच आहेस. अरे तुझ्याच ताकदीवरती तर आपलं अख्खं शेत भरभरून पिकत. आज आपलं शेत चांगलं हसत असत, फुलत अस, तर ते फक्त तुझ्या साथी. अरे तुझ्या वाणीच आपल्या बाबांचं बी वय झालं, त्यामुळे आता एकमेकांवर रुसू नका बरं.
एकमेकांना आधार द्या, एकमेकांच्या आधाराने आपली शेती कसा. निघ 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 आय तुफान्या, निघालास का? ऐकलं ऐकलं. तयार झालाय आता पट्ट्या. काय रे तुफान्या, लक्ष्मीताईचं ऐकतोस? मालकाचं बी ऐकत जाय की एखादी? चल चल ठेव तुम्ही. चल चल ये. चला ये. चल इकडे चाल, इकडे चाल, ये ये. तरी फोन आलता का त्यांचा? नाही. सायच्या आधी 17 सांगितलं होत गेल्यावर फोन करून काय ते कळवा म्हणून. एकाचा मी फोन नाही. गाडी आली आहे तारक का? हे नाही आले. ऐबत आला नाही. काय झालं असेल? लक्ष्मी, ए लक्ष्मी, लक्ष्मी बोलल तारक का? हा बस का आली? अग खाली बस. हो जरजवळ बस. माझ पाय लई दुखायला लागल्या, जर चेपून दे. अग चेप की? लाज वाटायला लागली का काय तुला? हो नाही नाही, वडीलधाऱ्या माणसांची सेवा करायला कसली आलेला? त्यात तुमची सेवा करायला मिळते म्हटलं नाही आहे मला. चेप मग. काय रे, काय झालं? सुभानराव तुम्ही एकटेच आलात? हर्षवर्धन आणि त्याचे बाबा नाही आले? आहे तिकडे अजून. काव काय झालं? काय झालं? तुझ्या मनासारखं झालं. म्हणजे? म्हणजे तुझ्या भावाने कोर्टात काय सांगितलं माहितीये का? हर्षवर्धन भैयाने त्याला धमकी दिली केस मागे घे म्हणून, आणि त्याला मारायला माणसं पाठवली म्हणून. तारक का, तुम्हाला माहितीये हर्षवर्धन भैया वडलून वडलून सांगत होते जज साहेबांना मी काय केलं नाहीये. तुम्हाला खोटं वाटत असेल ते काय ती मेडिकल टेस्ट ती करून घ्या म्हणून, पण जज साहेब ऐकायलाच तयार नाही. अरे पण हर्षवर्धन कशाला मारायला गुंड धाडील? तेच तर. भाऊ फुकट खाऊ कुठेतरी सवताच धडपडला असल. जागत खानदारच फुकट खाऊ तारका. मला नाही वाटत हर्षवर्धन भैया या केस मधून सुटतील म्हणून. माझा भाऊ असं नाही करणार, त्याच्यात एवढी हिंमतच नाही हो की जाऊ कोणाशी तरी कंप्लेंट करेल. मी ओळखते ना त्याला. मग कुणी केलं दुसऱ्या? मला सांगती बस खाली आणि पाहिजे. अरे बोलता का? अरे दाड्या, महेंद्रला धमकी द्यायला कोणी सांगितलं तुम्हाला? बोलतो का रे? हे बोल की. अरे ह्याच्यात का ते दोघ? होय येस ते नग. माणूस कटला का नाही? नाही अजून. बोलतील की? का धमकी दिली तुम्ही महेंद्रला? हा का? मालक कोण आहे तुमचा? होय सांगा ना. भूषण भूषणने सांगितलं.
ऐका, एवढं भारी काम केलंय, मान का खाली घातली? मान कायम ताट राहिला पाहिजे. चांगलं काम काही करता येत नाही तर गप गुमान खेळायला मिळत आहे ते गेल की हे असे रिकामे धंदे कशाला करतो? त्या महेंद्रने घाबरून जर की अशी मागे घेतली असती तर काय करायला लागलं असत? समजतंय का? नाही, तुला नाही समजणार. तुला तर आता या बारीला सोडा की भूषण शेटने जो काही विषय इसकटून ठेवलाय ना तो आपल्या कामालाच येणार आहे. कसा केस पक्की झाली की माता ते हर्षवर्धन भैया कसं काय जाणार फॉरेनला नाही का? हो भूषण, त्या टायमाला नशिबानं वाचलायस, कारण तुझा उपद्व्याप आमच्या कामी आला. कुणाचा अशी काही चूक झाली तर या जगात आमचा इतका वाईट बाप नसेल. तुम्ही दोघा निघा आता, पुन्हा या गावात दिसलात ना तंगडा तोडून ठेवी ना चाल निघके. ओ भूषण शेठ नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, येतील तुमचे बी चांगले दिवस येतील. कचरा कुंडीची दैना फिटती, मी तर माणूस आहात माणूस, आणि ते बी थोरपडेंच्या घरचे वारस नाही का? नका टेन्शन घेऊ, हा चला काहीतरी व्यवस्था करतो चला. बघितलं का झाली खांदे मैनी सुरू? हो ते जाऊ दे, बैलाच्या व्यवहाराबाबतीत कोणाचे काही बोलणं केलं की नाही? तर कवाच बोलणं झालंय, अगं अख्ख्या पंचक्रोशीत माहितीये आपले बैल किती गुणाचा आहेत ते. अगं इशय काढायचा अवकाश लगेच गिरायक लागले. काय म्हणताय? मग बरं झालं बघा, 12 जण होते त्या सगळ्यांना मेसेज टाकला होता मी. जो सगळ्यात चांगली रक्कम देईल त्यालाच मी माझे बैल विकणार म्हणून. मग काय, एक जण भारी रक्कम द्यायला तयार झालाय, अगं त्यालाच लॉक केलाय मी, दुपारी पैसे घेऊन येतोय तो माणूस. आता फक्त बाबा शेतावर जाऊ दे, मग मी माझा कार्यक्रम करायला मोकळा. आल्यावर म्हणतील बैल कुठं आहेत, गोंधळ घालतील, तेव्हा म्हणायचं आम्हाला काय माहीत. एक अडचण आहे. कोणती? बैल पोळा आहे म्हणून लक्ष्मी घरात यायला नको. अहो त्याची तुम्ही काळजी नका करू, ती जबाबदारी माझी. मी बरोबर ताई न कामात ठेवते बघा, आता लागू का कामाला? चला येते मी. अरे माझे राजा, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आया होई आता माझ्यावर अजून चिडले असत, पण मी खरंच काय नाही केलं.
पण यांना तिकडे वाटत असेल की हे सगळं माझ्यामुळेच घडलंय म्हणून. हे वेडाबाई एक सांगू, माझा हर्षवर्धन ना खूप हळव्या मनाचा आहे. थोडे दिवस रागवेल तू, पण राग गेला ना की सगळं ठीक होईल. ते चांगल्या मनाचे आहे तो, पण माझ्या बाबतीत नाही. आता त्यांना तिकडे वाटत असेल की सगळं माझ्यामुळेच घडत. मला खरंच कळत नाही की मी त्यांना कसं समजवणार, कसं सांगणार. आतापर्यंत ते फक्त म्हणत होते की गावात शेती टिकू देणार नाही, पण आता ते सगळं मुद्दाम करते. नाही नाही, तसं काही होणार नाही. मी समजावेन हर्षवर्धनला, तो ऐकेल माझं. खुश